मंगलम भगवान हीरो मंगलम गौतमो रे मंगलम कुंजकुंजायो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारकम प्रधानम सर्व धर्मानाम जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम भगवान की जय। परम पूज्य पवित्र सागर जी महाराज की परम पूज्य सुपाल सागर जी महाराज की समस्त आचार्य मुनि सागर की मराठी थोड़ा कमी येते मला सुचले तर अडजस्ट करू ज्ञान ही दुख का मूल है ज्ञान ही भोगानुकूल राग सहित प्रतिकूल है राग रहित अनुकूल अच्छे आचार्य वचन है ज्ञान ज्या ज्ञानामध्ये राग द्वेष असते ते ज्ञान भववर्धिनी है जे ज्ञानामध्ये राग द्वेष नसते ते ज्ञान केवल ज्ञानाला कारण असे आदर्शित होते। राग सहित प्रतिकूल आहे याचा अर्थ काय ज्या ज्ञानामध्ये राग द्वेष असेल ते ज्ञान आपल्याला संसार वृत्तीचे कारण असते ते ज्ञान असून देखील नसल्यास ज्ञान खूप आहे लौकिक ज्ञान देखील काही लोकांकडे असते डिग्री असते कंप्लीट असते जे ज्ञान आपल्याला हितकाल सर्जन आणि अहित विसर्जन असं म्हटलं जातं ज्ञान आपल्याला जवळ असेल तर हितचं सर्जन व्हायला पाहिजे हित जे आपल्याला कळून पाहिजे कळलं पाहिजे अहितचं विसर्जन झालं पाहिजे आणि हे जर होत नसेल तर ते ज्ञान आपल्याला व ज्ञान मार्गी बोध असं म्हणतो बघा ज्ञान हा आत्म्याचा स्वभाव आहे अनंत दर्शन अनंत ज्ञान अनंत वी अनंत सुख आणि अनंत वी असा अनंत चतुष्टयमय आत्मा आहे त्या आत्म्याचा ज्ञानावरणीय कर्माचा उदय असल्यामुळे संसारमध्ये परिभ्रमण सुरू आहे ज्ञान आपल्याला उपयोग घेता आला पाहिजे ज्ञानाचं लक्षण सांगितलं आहे ज्ञान हा दुःखाला कारण नसून संसार समुद्रातून पार व्हायला कारण असायला पाहिजे हा फार दुर्मिळ आहे कारण का आम्ही 24 ठाणं वाचत आहे त्याचाच विषय होता एक निगोजिया शरीर मध्ये चार अवस्था सांगितली स्कंद अंडर आवाज आणि पूर्वी ह्या सगळ्यामध्ये असंख्यात असंख्यात लोक प्रमाण जीव असतात मग हे चारही मिळून मग एक निगोजिया जीवाचा शरीर झाले ही चारही अवस्था पूर्ण झाल्यानंतर स्कंद अंडर आवाज आणि पूर्वी ह्याच्यातून आम्ही बाहेर आलो आहे ह्याच्यातून आम्ही बाहेर आलो आहे मग आपला ही तू मोठा पुण्य असेल पंडित दौलतराम म्हणतात ज्ञान नर भव फिर मिलन कठीण आहे जो संवेग नाही होत हे मनुष्य पर्याय आणि उत्तम संगती आणि जीवशास्त्र गुरुचा सानिध्य मिळणं फारच कठीण किती कठीण आहे एक दृष्टांत सांगितलं एक व्यक्ती रेगिस्तानमध्ये चालला होता रेगिस्तानमध्ये पाणी खूप दुर्मिळ असते पाणी मिळतच नाही तो काय केला एका कॅनमध्ये पाणी भरून घेतला आणि गेला कारण का ज्यावेळेला त्याला ताण लागेल पिण्यासाठी त्यांना माहीत होता पाणी मिळणार नाही फिरत असताना रेगिस्तानमध्ये पाणी मिळणार नाही फिरत होता तो आणि त्याला चमकदार काहीतरी वस्तू दिसली वस्तू दिसताना तो काय आहे बघण्यासाठी थोडा फिरत होता ना त्याला बाजूला काय
सोने दिसते, सोने चांदी त्याला नाणी दिसते, मी तो हरक नाही आश्चर्य, अरे वा मला सोनं चांदी मिळाले, ते बाजूला काढला, खूप सारे सोनं चांदी बांधणे सारखं काय केलं, केला नव्हता, काय केला, बॉटलमध्ये पाणी होतं ना ते टाकलं, बॉटलमध्ये पाणी होतं ना ते पाणी वतला खाय आणि त्याच्यात सगळे ते सोनं भरलं, चालला घरलाकडे आणि लांब होता पल्ला, तान लागली, भूक लागली, आता पाणी कुठणार, पाणी परत मिळणार नाही, इकडे तिकडला तडपला ओदाडला काय पण केला तर पाणी एवढं मिळणार नाही, वतला त्याच्यात काही थेंबर पाणी असेल तर का, सोनं खाली पडली थेंबर देखील पाणी त्याच्यात नव्हतं, कारण का लोभाचा विषय तो टाकला होता पाणी, जे पाणी तिचं प्राण वाचवायला निमित्त होणार होते ते सोनं चांदीचं पाठीमाग पडून ते वजून ती शेवटी तळमळून तळून ती ठेवला होता पडला होता खाली, तेच सोनं चांदीवर पडून तिचे प्राण आले, परत मिळता आला नाही, आणि पाणीला महत्व त्याला जर समजलं असतं हे सोनं चांदीला महत्व दिलं हेच आचार्य सांगतात, पाणी हे अमृत आहे आणि जिनवचन देखील आहे अमृत आहे, आचार्य कुंदकुंदनी स्वतंत्र पावनमध्ये भेट जिनवचन अमृत समान, जिनेंद्र भगवंत वैद्य समान आणि तिची वाणी अमृता समान, औषधी औषधी समान, काय करते जन्म जरा मृत्यू रोगाची बाधा रोग जे आहे ते आपल्याला बरं करते, हे जे मार्ग आहे जिने जन्म जिनेंद्र भगवंतांची वाणी ऐकली नाही त्यांचा उद्धार होणार नाही, एक जिनवाणी आहे तिकडे उत्तर भारतमध्ये म्हणत आहे म्हणतात, जे जिनवाणी मुरण धरत आहे सैनी होय असे, म्हणजे जिनवाणी धारण जिनी करत नाही तिने सौज्ञी असून देखील असो मन असून देखील मन नसण्यास आहे, हे अमृत वचन आपल्याला दिनी माध्यमातून सरांच्या माध्यमातून मुनी महाराजांच्या माध्यमातून आणि आरिका असू दे कोण पण असू मिळावे ही स्वाभाविक, कारण का एकदा जर हा भाव निघून गेला परत कधी मिळतंय सांगता येत नाही, असं म्हणू नको तिकीट हमारे पास आहे गाडी का तिकीट आहे आमच्याजवळ, मनुष्यवर आहे तर वेळ निघून गेला हे काही प्रयोजन आपल्याला होणार नाही, म्हणून हे चार गतीमध्ये मनुष्य भाव हा श्रेष्ठ भाव आहे, सरकार आहे चारही गतीमधून कुठेही जाता येत आहे, म्हणून आपल्या कल्याण करायचं असेल तर देवशास्त्र गुरुचा सान्निध्य हा लागणं फार दुर्मिळ असतो आणि तिच्यात संयम धारण करून पहिला विषय सांगितले आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शन धारण करा, ते संयम सम्यक दर्शन धारण केला तर मग नंतरचा विषय संयम राहील आणि संयम पालन करता 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 लास्टला समाधी मरण, ज्यांचं समाधी मरण योग्य रीतीने झाले तर त्यांचे भव खूपच कमी राहतात असे आचार्य भगवंतांचे वचन आहे, म्हणून सेकंड आचार्यशी म्हणतात सेकंड असं काठी जवळ दिसत नाही त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल पाहिजे आपली आयु हळूहळू हळू कमी सिलेंडर संपताना आपल्याला काही महिलांना माहीत असत 15 दिवस 8 दिवस पहिलाच अणू ठेव, कारण का नेमकं संपायला आणि ऐन वेळेला कधी धोका देते सांगता येत नाही, म्हणून एक एक्स्ट्रा सिलेंडर असते आणून ठेवतात, म्हणून हे आयु कधी संपते सांगता येत नाही, म्हणून पुढची भावाची तयारी करून आपल्याला सगळ्याला ठेवायला पाहिजे, भगवंतांची चरणी प्रार्थना करूया सगळ्यांची संयम धारण होऊ दे, सगळ्यांची समाधी मरण होऊ दे, सगळं साक्षात विजय क्षेत्रामध्ये जाऊन जिनेंद्र भगवंतांची समोषणामध्ये देवी धनी ऐकूच्या ऐकायचा योग सगळ्यांचा म्हणजे असं भावना करत आम्ही थांबतो अहिंसा धर्म धर्मी.
आचार्य भगवान सूर्य विद्या सागर जी महाराज की जय। विद्यापक समझ नियम सागर जी महाराज की जय। समस्त आचार्य सुंदर की जय।